जय शिवराय, जय शंभुराजे। नमस्कार मित्रांनो, मी संकेत जोईल, स्वागत आहे तुमचं श्रावणी संकेत या यूट्यूब चॅनल मध्ये। कसे आहात तुम्ही सर्व? आज आपण बघणार आहोत आंब्याची एक रेसिपी, जी तुम्हाला सगळ्यांना आवडेल। तर विचारूया श्रावणीला की ती आज आपल्याला काय दाखवणार आहे। श्रावणी आपल्याला आज काय दाखवणार आहे? आमरस पुरी दाखवणार आहे मी आज। अरे वा, आमरस पुरी तर कोणाला आवडत नाही असं नाहीच आहे। नाव ऐकूनच तोंडाला पाणी आलंय। तर बघूया त्याची रेसिपी आता कशी दाखवते ती। मित्रांनो, अजून एकाला तुमच्याशी बोलायचं आहे। चला तर मित्रांनो, आता श्रावणी आपल्याला दाखवेल की पुऱ्या कशा बनवायच्या, त्याच्यासाठी काय काय लागतं। ते गव्हाचं पीठ घेतलंय, थोडस मीठ घालून घेतलंय त्याच्यात, मळून घेते पीठ। मित्रांनो, मला खूप आवडते आमरस पुरी, तुम्हाला कोणाकोणाला आवडते तिने मला कमेंट मध्ये सांगा। आता आपण आमरस बनवून घेऊया। त्यासाठी लागणार साहित्य 4 आंबे, वेलची पावडर आहे, साखर। आणि हे काय घेतलंयस ग? ते मी मिक्सरला लावून नाही घेणार आहे, म्हणजे मित्रांनो आंबे सोलून त्याच्या फोडी करून यामध्ये घेणार आहे ती। आणि ह्या ह्याला काय बोलतात, रवी आहे, आणि ह्या रवीने त्यांना ते मिक्स करून घेणार आहे, म्हणजे मिक्सरला न लावता। मिक्सर पेक्षा अशी चांगली टेस्ट येते। मित्रांनो बघा, तर श्रावणी आंबे सोलून घेते, त्यानंतर ते कापून आपण त्या भांड्यात घेऊ आणि त्याला रवीने मिक्स करून घेऊया। आता मात्र आपल्याला हाताचा वापर करून घ्यायला लागला। मित्रांनो, तुमका मागच्या व्हिडिओ सांगितल्याप्रमाणे बघताच तुम्ही आंब्याचा आपल्या काय शिल्लक ठेवूचा नाही। अशा रीतीने आपण बाकीचे पण आंबे सोलून घेणार आहोत। त्या मित्रांनो, आपण आंबे सोलून त्याचा याच्यात काढून घेतलाय, तो आता रवीने आपण मिक्स करून घेऊ। त्याच्यामध्ये आपण आधी त्या आधी काहीतरी ऍड करणार आहोत, साखर। आपल्याला जेवढं गोड हवं असेल तेवढी आपण साखर त्यात टाकून घेऊया। आम्हाला गोड आवडतो ना, म्हणून जरा जास्त टाकणार आहे। वेलची पावडर आहे, वेलची पावडर टाकून घेतली आपण। आता रवीने ते मिक्स करून घेऊया प्रॉपर। मिक्सरला लावल्यामुळे ना त्याची चव बदलते। आम्हाला आवडत नाही मिक्सरला लावलेलं आंबूस। मँगो बल्क करूया ना आपण, तेव्हा तो हलावून घेऊया मिक्सरला। पण आता हे आमरस आपल्याला असंच करायचं आहे। मित्रांनो, अशा रीते आपला आमरस तयार झाला आहे, तो आता थंड होण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवूयात। थंड आमरसची जी चव लागते ना, खूप छान लागते। तर चला मित्रांनो, आपण याला आता फ्रीजमध्ये ठेवूया। चला तर मित्रांनो बघूया पुरी कशी बनवायची आहे। इथे तेल तापत ठेवलं आहे, तोपर्यंत आपण पुऱ्या बनवून घेऊया। इटलीचं झाकण घेतलंय ते गोल होण्यासाठी ना। आता आपण तळून घेऊया पुऱ्या। बघा मित्रांनो, तेल मस्त पैकी तापलंय, पुरी कशी फुगून वरती आली बघा।
हाँ चला लवकर बनवा। अशा प्रकारे आपण या सर्व पुऱ्या तळून घेऊयात। मित्रांनो, आपण आता फ्रीज मधून आमरस काढलेला आहे, व्यवस्थित मस्तपैकी थंड झालाय। आता आपण याच्यामध्ये थोडंसं तूप टाकणार आहोत। तुपामुळे याची टेस्ट अजून छान लागते। तुम्हाला नको असेल तर तुम्ही टाकलं नाही तरी चालेल, पण आम्हाला आवडते म्हणून आम्ही टाकलंय, त्यामध्ये ऍड केलंय तूप। चला मस्तपैकी आता आपला आमरस आणि पुऱ्या पण तयार झाल्या आहेत। आता आपण त्याची टेस्ट करूया की कसं झालं आहे ते। मी तुम्हाला सांगतो त्याची टेस्ट करून। खाऊन बघा आमरस कसा झालाय तो, आमरस आणि पुरी। आपण आता टेस्ट करूया त्याची, तुम्ही आणि मी सुद्धा खूप आतुरतेने वाट बघतोय। ती आता तयार झाली आहे डिश, आपण ती टेस्ट करतोय। आमरस आम्ही थंड करून घेतलाय। खूप छान झालाय आहे तो, थंड असल्यामुळे ना अजून त्याची टेस्ट वाढते। स्वरला विचारा कसा झालाय। श्रावणी, तू पण टेस्ट करून बघ कसा झालाय ते सांग। मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद। असेच आमचे व्हिडिओ बघत राहा। तुम्ही जर या चॅनल नवीन असाल आणि अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला, तर ह्या अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून बेल बटनला दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही ज्या व्हिडिओ टाकू त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर हा व्हिडिओ इथेच संपूया। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चला तर मग, धन्यवाद।